नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कपाट प्रश्न अखेर सुटलाय. याशिवाय शहरात आता नव्यानं 9 मीटरचे रस्ते होणार आहेत. स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलण्यात आलंय. सामान्यांना दिलासा मिळण्याबरोबरच मनपालाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. नाशिक मनपाच्या स्थायी समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रिअल इस्टेट धंदा शहरात मंदावला होता, आर्थिक विकासालाही खीळ बसली होती. शहरातले आउट ऑफ कॉर सोडून नॉन कॉर एरियामधल्या सर्व भागामधले जे 6 आणि 7.5 मीटर रुंदीचे रस्ते आहेत ते 9 मीटरपर्यंत रुंद करण्याचा हा निर्णय आहे. यामध्ये जे प्लॉटधारक असतील, जे प्रॉपर्टी होल्डर्स असतील, त्या प्रॉपर्टीधारकांनी दोन्ही बाजूनी इक्वल मार्जिनमध्ये 6 असेल तर 9 मीटर करायचं असेल, 3 मीटर म्हणजे एका बाजूने 1.5 मीटर आणि दुसऱ्या बाजूने 1.5 मीटर, तशी 7.5 असेल तर त्याचप्रमाणे प्रोपोर्शनमध्ये ती जागा मनपाला रस्त्यासाठी ताब्यात द्यायची आणि त्या प्रोपोर्शनमध्ये त्यांना FSI जो आहे तो भेटेल. 6 व 7.5 मीटरचे रस्ते हे जेव्हा 9 मीटरचे करण्यात येतील त्यामध्ये त्यांना वाढीव FSI मिळणार आहे, जेणेकरून कपाटाचा जो विषय आहे तो वाढीव FSI मिळाल्यानंतर मार्गी लागणार आहे. ते कंपाऊंडिंगमध्ये ते रिअलाईज करू शकतील.